आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो स्टुडंट्स, क्वेश्चन आहे, मेंडेलिव प्रिडिक्टेड द एक्झिस्टन्स ऑफ सर्टन एलिमेंट्स नॉट नोन ॲट दॅट टाइम। ही नेम टू ऑफ दीज एलिमेंट्स ॲज एका ॲल्युमिनियम अँड एका सिलिकॉन। नेम द एलिमेंट्स विच हॅव टेकन द प्लेस ऑफ दीज एलिमेंट्स। मेन्शन ग्रुप अँड पिरियड ऑफ दीज एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल। विच वन ऑफ दीज टू एलिमेंट्स इज अ मेटालॉइड। हाऊ मेनी वॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन एका सिलिकॉन। एका ॲल्युमिनियम फॉर्म्स अ क्लोराईड, वॉट इज इट्स फॉर्म्युला। इथे सांगितलं आहे की मेंडेलिव्हनी दोन एलिमेंट्सचं एक्झिस्टन्स प्रेडिक्ट केलं होतं, पण तेव्हा ते एलिमेंट्स नोन नव्हते, म्हणून त्यांनी काय केलं, त्या दोन एलिमेंट्सला एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन असे नेम्स दिले। तर मेंडेलिव्हने काय केलं, मेंडेलिव्हनी पिरियॉडिक टेबल अरेंज केला ऑन द बेसिस ऑफ देअर ॲटॉमिक मासेस। तर ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवर जेव्हा पिरियॉडिक टेबल अरेंज केला तेव्हा काय झालं, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास 68 अँड ॲटॉमिक मास 72 असलेले दोन एलिमेंट्स डिस्कवर नव्हते झालेले, म्हणून मेंडेलिव्हनी त्यांना नेम्स दिले एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन। तर जो 68 ॲटॉमिक मासचा एलिमेंट होता त्याला मेंडेलिव्हने नाव दिलं एका ॲल्युमिनियम। आणि जो 72 ॲटॉमिक मासचा एलिमेंट होता त्याला मेंडेलिव्हने नाव दिलं एका सिलिकॉन। आता नंतर जेव्हा हे एलिमेंट्स डिस्कवर झाले 68 आणि 72 ॲटॉमिक मास असलेले तेव्हा एका ॲल्युमिनियमला नेम दिलं गॅलियम। आणि 72 ॲटॉमिक मास ज्याचं होतं म्हणजेच एका सिलिकॉन, त्याला नेम दिलं जर्मॅनियम। फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलंय, नेम एलिमेंट्स विच हॅव टेकन प्लेस ऑफ दीज टू एलिमेंट्स। तर नेम्स आहेत गॅलियम आणि जर्मॅनियम। नेक्स्ट आहे, नेम द ग्रुप अँड पिरियड ऑफ दीज एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल। तर जे गॅलियम आहे म्हणजेच एका ॲल्युमिनियम, तर गॅलियमची पोझिशन आहे ग्रुप 13 अँड पिरियड 4। आणि जर्मॅनियमची पोझिशन आहे ग्रुप 14 अँड पिरियड 4। नेक्स्ट विचारले विच वन ऑफ दीज एलिमेंट्स इज अ मेटालॉइड। तर मेटालॉइड्स काय असतात, मेटालॉइड्स ते एलिमेंट्स असतात जे मेटल आणि नॉन मेटल दोन्हीच्या प्रॉपर्टीज एक्झिबिट करतात। तर गॅलियम जो आहे तो मेटल आहे आणि मेटालॉइड आहे इथे जर्मॅनियम। नेक्स्ट विचारलंय हाऊ मेनी वॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन एका सिलिकॉन। तर एका सिलिकॉन म्हणजे काय आहे, जर्मॅनियम।
जर्मेनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 32, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे 2, 8, 18, 4. आपल्याला विचारलेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? आउटर मोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याला म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. तर जर्मॅनियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये आहेत 4 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन एका एका सिलिकॉन आर 4. नेक्स्ट आहे, एका ॲल्युमिनियम फॉर्म्स अ क्लोराईड, व्हॉट इज इट्स फॉर्म्युला? तर एका ॲल्युमिनियम काय आहे? गॅलियम. आणि गॅलियम क्लोराईड फॉर्म करत आहे, तर त्याचा फॉर्म्युला विचारला आहे. तर गॅलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 31, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे गॅलियमचं 2, 8, 18, 3. तर गॅलियमच्या व्हॅलन्स शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर गॅलियम काय करतं? 3 इलेक्ट्रॉन्स लूज करतं. मग 3 इलेक्ट्रॉन्स लूज केल्यावरती गॅलियम ॲटम हे पॉझिटिवली चार्ज्ड आयन फॉर्म करतं, आणि 3 इलेक्ट्रॉन्स लूज होत आहेत त्याच्यामुळे 3+ चार्ज येतो त्याच्यावरती, म्हणजे गॅलियम 3+ आयन फॉर्म होतो. आता गॅलियम 3+ आणि क्लोराईड, तर क्लोराईडवरती चार्ज असतो -1. तर जेव्हा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितो तेव्हा आपण काय करतो, जो क्लोरीनवरचा चार्ज आहे तेवढे नंबर ऑफ गॅलियम ॲटम्स, आणि जो गॅलियमवरचा चार्ज आहे तेवढे नंबर ऑफ क्लोरीन ॲटम्स. तर क्लोरीनवर चार्ज आहे -1, म्हणजे 1 गॅलियम ॲटम, आणि गॅलियमवरती चार्ज आहे +3, म्हणजे 3 क्लोरीन ॲटम्स. पण आपण 1 रिप्रेझेंट नाही करत, म्हणजे फॉर्म्युला काय होईल जेव्हा गॅलियम क्लोराईड फॉर्म करेल तेव्हा? GaCl3. तर आपल्याला 5 क्वेश्चन्स विचारले होते. फर्स्ट होता, नेम द एलिमेंट्स एका ॲल्युमिनियम अँड एका सिलिकॉन. तर एका ॲल्युमिनियम आहे गॅलियम आणि एका सिलिकॉन आहे जर्मॅनियम. त्याच्यानंतर विचारलंय नेम द एलिमेंट्स विच हॅव टेकन प्लेस, तर आहेत गॅलियम आणि जर्मेनियम. नेक्स्ट आहे ग्रुप अँड पिरियड, तर गॅलियम आहे ग्रुप 13 पिरियड 4 आणि जर्मेनियम आहे ग्रुप 14 पिरियड 4. नंतर विचारलंय विच ऑफ दी टू एलिमेंट्स इज अ मेटालॉइड, तर मेटालॉइड आहे जर्मेनियम. नेक्स्ट विचारलंय हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन एका सिलिकॉन, तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 4, आणि एका ॲल्युमिनियम फॉर्म्स अ क्लोराईड, म्हणजे गॅलियम क्लोराईड. गॅलियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे GaCl3. थँक्यू.